म्हणजे चार पहिल्या चेंडूवरती सुरुवात चौकाराने. ओ द विकेट ना संजय पुन्हा एकदा, आता मात्र चांगली गोलंदाजी, कमबॅक. पहिल्या चेंडूवरती अधिक वेगाने चेंडू फेकला होता, तर दुसऱ्या चेंडूवरती फिंगर रोल केल्या. मॅजिकल बॉल, मॅजिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 5-2 चेंडू आत्तापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती 5. मेगा फायनलचा थरार आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत KDRA प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. जबरदस्त ही मॅच, मागचा सामना देखील जबरदस्त होता, पण मी म्हणेन कुठेतरी ज्या धावा धावून कम्प्लीट केला नाही ना त्या मॅचमध्ये कमी पडल्या. इथे मात्र ऑनसाईडला चेंडू टर्न केला, प्रोटेक्शन होतं पण त्यांना चकवून चेंडू सी मारेच्या बाहेर. धावा 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9. 3 चेंडू आतापर्यंत झाले. संजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं, 2 फलंदाजाने चौकाराने अकाउंट ओपन केला. मेगा फायनलची सुरुवात झाली, सुरुवात कशी असावी तर ती दाखवत असताना KDRA स्मॅशर्स पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. आता मात्र तिथे खेळाडू आहे, उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4 धावा धावफलकावरती 11. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्ले मध्ये सध्या तरी गोलंदाजी धार, अपील, उत्साह, आत्मविश्वास, सेलिब्रेशन केलं होतं आपण. पंचांनी सांगितलं कॉट बिहाइंड अपील आपण मेन पंचांकडे करू शकता. स्क्वेअर लेगच्या पंचांकडे आपण फक्त व्हाईट बॉल किंवा नो बॉल साठी अपील करू शकतो. आपण दोन पंच चर्चा करतायत. इथे मात्र सिग्नल आमच्यापर्यंत येईल तो म्हणजे फलंदाज आहे सुरक्षित. 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 11. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. ओ द विकेटने गोलंदाज संजय इथे मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला चेंडू टर्न करण्याचा सहज सोपी धाव देणार नाही. या गोलंदाजाचं नाव संजय आहे पण सध्या तरी त्याच्या नावाशी जयश आहे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली मी म्हणेन दोन्ही बाजूने, कारण की मेगा फायनलची मॅच सुरुवात इतक्याच चुरशीची, तितक्याच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत आणि त्यामुळेच दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर एक चुरस निर्माण झाली आहे. KDRA एक फॅमिली जरी असली तरी क्रीडांगणावरती आपण पाहतो सध्या तरी ते ऑपोजिशनच्या भूमिकेमध्ये, कारण की सर्वांना इथे मात्र चॅम्पियनपद पटकावचं, टायटलपद हवं, पण आता मात्र याच्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागेल. मी नेहमी म्हणतो सीझन 5 मध्ये ही स्पर्धा अशीच नाही पोचल्या. नववर्ष जसं येतं तसं कॅलेंडरमध्ये नवीन वर्ष सुरुवात होतं, तशी प्रत्येक KDRA ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या घरोघरामध्ये चर्चा सुरू होते की स्पर्धा कधी येईल. आणि जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स होतं तेव्हा मात्र नेहमी 2 दिवस आपल्याला सेलिब्रेशन, ही स्पर्धा नव्हे तर गेट टुगेदर आहे, एक महोत्सव आहे. रिक्वेस्ट करतो जे खेळाडू आहेत बाउंड्री रोपवरती ते थोडेसे मागे वा. SS लाईव्ह स्पेस आणि महावीर प्राईडचे काही खेळाडू आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो. यस थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, तुम्ही जिंकलायत. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज मच्छिंद्र. ओद विकेट इथे मात्र जबरदस्त, प्रचंड वेग, अपील, उत्साह पुन्हा एकदा पण डॉट बॉल.
इथे चांगला शेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दोन शेंडू आपण जर पाहिलं तर मच्छिंद्रने चांगली गोलंदाजी इम्प्रेस केलंय सातत्याने मच्छिंद्रनं. जर आपण पाहिलं तर दोन शेंडू सलग डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा मच्छिंद्र तयार होईल. ओ द विकेट स्ट्राइक इन वरती निहाल चेंडू हवेमध्ये जेलची संधी कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न जबरदस्त होता विमानाने एफर्ट 100% दिला होता. मेगा फायनलचे मॅच आहे आणि यष्टीरक्षक नितीनला देखील ठाऊक स्वतः कॅप्टन आहे विकेट किती महत्वाची आहे. निहालची विकेट होती कॅच झाली आहे ड्रॉप. एक धाव मिळाली एकने धावलं पुढे सरकेल अवधूत स्ट्राईक वर येईल. भरपूर काही घडेल भरपूर काही बिघडेल या मॅचमध्ये. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये कृष्णा वैंगणकर सर जॉईन होतात. ऐकूया त्यांचा आवाज. हॅलो हॅलो महावीर प्राय टीम प्लीज जरा बाउंड्रीच्या आत बाहेर या जरा प्लीज प्लीज रिक्वेस्ट हंबल रिक्वेस्ट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4. गोलंदाज मच्छिंद्रने जो कमबॅक हवा होता ना तो आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा सचोईल. ऑन साइडला मोठा प्रहार करायचा होता. मच्छिंद्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. एकने धावला पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 13 धावा 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि काय गोलंदाजी पहा. 3 डॉट बॉल्स 2 सिंगल 2 धावा खर्च केलात. पहिल्या षटकात धावा होत्या त्या म्हणजे 11 या षटकात फक्त 2. मच्छिंद्रने केला कमबॅक. पुढचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दबाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच KDRA स्मॅशर्स टीमच्या 14. हॅलो हॅलो एक बाईकची चावी हरवलेली आहे जर कोणाला मिळाली तर त्याने ताबडतोब माईक जवळ घेऊन यावे. बाईकची चावी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजे 14. आपण पाहतो म्हणजे 14 तिसऱ्या गोंधळ करू नये प्लीज. कॉमेंटेटर जरा कन्फ्युज होत आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट निलेश मोरे. पहिला बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट बॉल. मागील सामन्यामध्ये जे गमावलं होतं ते कमावलं या गोलंदाजांना. कारण की याच गोलंदाजाची चर्चा सुरू होती. याच गोलंदाजाला प्राइज मिळालं होतं की जेल सोडल्यामुळे 1500 मिसफील्ड केल्यामुळे पारितोषिक. पण आता मात्र सर्वांना सायलेंट केला. फुल टॉस ऑन साइड ला टर्न केला. प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळाल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा 1 धाव 1 धाव. प्रेशर फायनलचा स्पष्टपणे दिसतो. विकेट साठी गौरव दुल्लाजी यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि हॅट्रिक घेतली तर 500. इथे मात्र हवेमध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. फील्ड एकासाठी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण KDRA रॉयल्स टीमचं. सुरुवात अगदी रॉयल पद्धतीने झाली होती पण KDRA रेंजर्स टीमने यांच्या विजय रथाला ब्रेक लावला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा विजय रथावरती स्वार आणि अगदी वेगानं जलद गतीनं पुढे सरकलत. क्वालिफायर 1 याच संघाला डॉमिनेट केलं होतं. ओ द विकेट निलेश पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रेट बॅटने लॉंग हँडलने घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथं मात्र पाहता पाहता कंप्लीट देखील झाला. 2 धावलं पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावरती 18. मेगा फायनलची मॅच सुरू आहे. अंतिम सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतो निलेश मोरे. छोटा बॅकेट बडा धमाका. जबरदस्त जबरदस्त. सध्या तरी निहालची परिस्थिती बेहाल करतो.
इतकी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निलेश मोरे मॅन फ्रॉम अमरावती. ओ द विकेट पुन्हा एकदा छोट्या छोट्या पावलांनी पुन्हा एकदा सुरू. इथे मात्र लिडिंग एज झेलची संधी. कॅश ड्रॉप झाली. प्रयत्न जबरदस्त होता पण एक धाव मिळेल. एक ने धावलं पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 19 तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती बनल्यात नाही. इथे मात्र संघर्ष करत करत घडल्यात. कशा तरी का होईना बनलात पण 19 धावा झाल्यात. जमेसी बाप दोन्ही फलंदाज मैदानामध्ये खेळता. विकेट अजूनही गेली नाहीये आणि त्यामुळेच कुठे प्रेशर आपल्याला डगआउटमध्ये पाहायला मिळत नाही. पण 6 चेंडूमध्ये धावा किती बनवला जातील. कारण की संजय सरगा खेळाडू, मच्छिंद्र सरगा फलंदाज याच संघामध्ये, निलेश मोरे सरगा स्लॉग हिटर आहे. मोठे मोठे फलंदाज, चांगला संघ आहे, दाणगा संघ आहे. त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र किती लक्ष सेट केलं जाईल. सध्या तरी निलेश मोरे यांचा स्पेल कम्प्लीट झाला. गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या मनाशी मानसिकतेशी तो खिलवाड करत होता. गोलंदाजी मार्गवरती चौथा षटक सुरुवात. स्लॉट स्लॉट मध्ये हा चेंडू, त्याला या प्लॉटच्या बाहेर पाठवला. चेंडू सीमा पार, धावा 6. निहालच्या बॅटमधून येतो षटकार. केडीआरए मध्ये हेल्दी शकीरा आली. खाते पिते घर की शकीरा. इथे मात्र ऑन द टोस अजून एक. बस काय बाबा, ठोकल्या या 4 धावा. पतली अजिबात ना वाटत, पतली होऊ शकतं. यस, ज्याप्रमाणे डान्स सुरू आहे पतली होऊ शकतं. पण एका बाजूला आपण पाहतो संजय बाबल यांची कंबर नवरा फतेला देखील लाजवेल इतकी जबरदस्त. दिल आ गया इनके कमर पे. तेरा डान्स देखे तो हर कोई दिवाना हो गया. इथे मात्र सफल होऊन उकळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न, पडतायत, पडूनच खेळाडू घडतात. चांगला प्रयत्न. एक ने धावफलक पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न. मध्ये विकेट सॅक्रिफाईस. पहा आता मात्र आपण पाहतोय एका बाजूला संजय आणि एका बाजूला त्यांना फाईट देण्यासाठी आमची शकीरा, अर्थातच खाते पिते घर की शकीरा. गौरव जबरदस्त एंटरटेन करतात. आतापर्यंत संजयला तोड नव्हता पण सध्या तरी गौरवला जोड नाही. जबरदस्त हा देखील फटका. जेलची संधी. कॅश ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथून मात्र कंप्लीट. 2 ने धावलं पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच 32 चेंडू आतापर्यंत झाले. ते म्हणजेच 4 धावा धावफलकावरती 32 आतापर्यंत झाल्यात. अजूनही या डावातील 2 चेंडू शिल्लक. मेगा फायनल मॅच आपण पाहत आहोत. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 33. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. जो शांत वाढवता तो आता मात्र भयानक रूपात येत असला. ऑन द टोस हवेमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 ने धावफलक पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पाच चेंडू झालेत. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर म्हणजे 35 पहिल्या डावातील अंतिम चेंडू.
स्ट्रेट बैट ने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे निलेश मोरेकडे चेंडू जातोवा एका सटेम मध्ये ऑन स्ट्राइकिंग एंड वरती थ्रो ऍक्युरेट. सराव भरपूर केला वाटतं आजच्या दिवसामध्ये निलेशने. मग पहिल्या दोन मॅच नंतर जबरदस्त आता मात्र कलेक्टिंग आणि तितकंच चांगलं थ्रो आपल्याला पाहायला मिळालं. धावा धावफलकावरती 37 आणि लक्ष आहे ते 38 धावेंचं. थँक यू गुड इव्हनिंग. ज्याप्रमाणे गौरव डान्स करतो अरबी डान्स सुरू आणि जी वुमन्सची मॅच झाली होती त्या मॅचचा वुमन ऑफ द मॅच शिल्लक आहे आणि खेळाडू आहे ती म्हणजेच प्रिया शेलार. आणि प्रिया शेलारला पारितोषिक देखील होतं मानस शेलार यांच्याकडून 1000 रुपयांचा ते देखील दिला. मानोदयाचा पुरस्कार वुमन ऑफ द मॅच आणि देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो नितीनजी ठक्कर यांना विनंती करतो. उनके शुभ हातों से दिया जाएगा प्रियाजीन को पुरस्कार. बेहतरीन खेल था उनका वो मैच में और अपने टीम को जीतने के लिए 25 रन की बहारदार इनिंग हमें देखने को मिली और उन्हीं को यहाँ पर ट्रॉफी देते हुए नितिन जी ठक्कर सर उनके शुभ हाथों से खिलाड़ी को यहाँ पे सम्मानित किया जा रहा है. मैं इन्वाइट कर रहा हूँ प्रिया मैम को. कप्तान भी थी और उनके टीम के जीत में बहुत बड़ा योगदान 25 रनों का योगदान उनका था और इसीलिए उन्हें मैन ऑफ द मैच का वुमन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जा रहा है. जबरदस्त हे क्रीडांगण आपण पाहतोय. जितकं सुंदर हे क्रीडांगण तितकी सुंदर खेळपट्टी आणि याचं संपूर्ण श्रेय जातं तर म्हणजेच VCC उसारगर जे विशाल म्हात्रे असतील आणि केतन म्हात्रे त्यांचं देखील मनपूर्वक आभार संपूर्ण KDRA टीमच्या वतीनं. चला आघाडीची फलंदाज पाठवून द्या. अडतीस धावांचा पाठलाग इथून मात्र करायच्या. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा कारण की मॅचचा रिदम आपण तोडू नका. रिक्वेस्ट करतो खाते विदे घर की शकीरा बोलाइए बॅट्समन को. अडतीस धावा करायच्या. 38 धावा करण्यापासून रोखायचंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल त्यानंतर 3 षटक पॉवर प्लेज मुक्त असतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 2 फलंदाज मैदानामध्ये जातील. 38 धावा कशा प्रकारे करतील की धावा डिफेंड होतील हा प्रश्न. आता मात्र नॉकआउट आहे रनरअप आणि हा 2 फॅन्सी सध्या मैदानामध्ये पण ते फेक बॅट्समन आहेत त्यामुळे त्यांनी लगेच मागे या कारण की 2 फॉरेनर्स मैदानामध्ये जाऊ शकत नाही. ना शकीरा ना आमचा आघाडीची जोडी मैदानामध्ये जाते. ज्यांनी या संघाला मी म्हणेन ओळख दिली. जबरदस्त सुरुवात मिळवून देतात हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला पाहतो मच्छिंद्र आणि एका बाजूला पाहतो संजय. दोन्ही ओपनर मैदानामध्ये सज्ज होतात. पुढच्या डावामध्ये काय घडेल काय बिघडेल आतापर्यंत ट्रेलर पाहिला पिक्चर अजूनही बाकी आहे. या डावामध्ये ऐकूयात प्रसादजी परब सर यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच मयूर. शेवटच्या टप्प्यात सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली नितीनच्या कॅप्टन्सीमध्ये. नितीनने मगाशी उल्लेख केला की मागची 7 वर्ष मी ॲज अ चेअरमॅन म्हणून काम पाहतोय पण 7 वर्षामध्ये पहिल्यांदाच मी कॅप्टन झालो आहे
आणि कॅप्टन होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या संघाने हा विजय मिळवावा ही माझी दाट इच्छा आहे. माझ्या कॅप्टन्सीमध्ये हा चषक मी पटकावा, चॅम्पियन मी राहावं ही माझी दाट इच्छा आहे. आणि बघायचं आहे ते मात्र ते बाकीचे सर्व खेळाडू ते डिलिव्हर तिथे करून दाखवणार का. एक यशस्वी संघनायक मी निश्चित म्हणे नितीन जाधव. व्हाइस चेअरमॅन आहेत ते संजय पाटील नौशाके गिणला. आणि बघायचं दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये आहेत. पहिले षटक अमितचं समोर वशिल पंच केला का, जबरदस्त फटका आहे. काय फटका, काय सुरुवात आहे, धमाका झालाय. सीमा रेषेबाहेर चौकार. चला वाडदरीची सुरमई या इकडे व्यासपीठासमोर आणि वेल मासा आपण सुद्धा या समोर येऊन नाचा इथे आमच्या समोर. वाडदरीची सुरमई पुढचा चेंडू. ओ बघूया मित्र बॉडी, व्हॉट अ शॉट, ऑन द टोस एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे चेंडूच्या खाली, स्वतः कॅप्टन अवधूत आणि दोन धावा इथे पूर्ण या चेंडूवर. धावसंख्येत भर, धावसंख्येत सहा. डॉल्फिन यस क्या बात आहे, डॉल्फिन स्वतः सांगितलंय गौरवने. हरिदास शर्मा यांचा मानसपुत्र आहे म्हणजे गौरव. ओ काय हेअरस्टाईल, सूट होते हेअरस्टाईल तुला गौरव, हेअरस्टाईल तुला सूट होते, घाल ती. धावसंख्येत सहा. पुढचा चेंडू ऑन साईडला प्लेस केला, चांगला फटका आहे, सेफ शॉट आहे. दोन धाव निश्चितच मिळतील या चेंडूवर. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे, चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो की दोन धावा पूर्ण होत असताना. 38 तर लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 9:30 ची गती राखायची प्रति षटका मागे. आणि आता मात्र ज्या व्यक्तिमत्वाने गौरवला मानसपुत्र मानले तो आता व्यक्तिमत्व उतरेल डान्स करण्यासाठी. हरिदास शर्मा व्हॉट अ शॉट, चांगला फटका आहे, पुन्हा त्या सेफ शॉट आहे. लॉंगॉनचा खेळाडू लॉंग ऑफला येतो, खूप मोठं अंतर गाठत असताना. आणि पुन्हा त्या दोन धावा या चेंडूवर. मच्छीने कप अप्रतिम बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये थ्रू आउट द टुर्नामेंट. एक्सलंट बॅटिंग, एक अधिक किल्ला लढवलाय रॉयलसाठी, एक अधिक किल्ला लढवलाय कॅप्टनसाठी. आणि कॅप्टनला ही ट्रॉफी जिंकून द्यायची आहे या निर्धाराने तो ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय मच्छिंद्र. पुढील चेंडू राऊंड विकेट, अमित ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक शेल फटका. क्षेत्रक्षक मिड ऑफला आहे, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतोय चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. स्वप्नील त्या ठिकाणी मिळेल फक्त या चेंडूवर एकच धाव मच्छिंद्रला. धावसंख्येत भर, धावसंख्या आपण बघतोय जी बघतोय धावफळ करते अजून 11 धावा. चौकार, त्यानंतर 3 डबल, 1 सिंगल, 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर. पुन्हा आता अमित समोर येतो आता मात्र संजय पाटील. हो लेफ्ट केला आहे, काय जजमेंट आहे बघा. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल, दबाव गोलंदाजावर आहे. धावसंख्या 12, 38 धावसंख्येचा पाठलाग सुरू मैदानावर अंतिम फेरीतला. केडीआर रॉयल्स वर्सेस केडीआर स्मॅशर्स, चांगली फाईट थ्रू आउट द टुर्नामेंट. या दोन्ही संघांनी खूप चांगली दिली आता स्पर्धेमध्ये. अमित फिल्डमध्ये काही चेंजेस आणतोय, एक खेळाडू फ्लाइंग स्लिपमध्ये त्याने उभा केलाय विकेट किपरच्या मागे. ओवर द विकेट पंच केलाय. ओ काय बॅटिंग केली म्हणजे या स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र बघूया थोडासा आपण बघतो ऍक्सिडेंट झालाय. समोर धावत असताना गोलंदाज समोर मधी आला आणि एक छोटीशी टक्कर तिथे झाली आहे. अपेक्षा आपण करूया ही दुखापत जास्त गंभीर नसू दे. संजय पाटील इज अ फेट नाव. क्या बात आहे, क्या बात आहे, ऍप्रिशिएशन बघा. पुन्हा आपल्या संघासाठी तो उभा राहिला. ती जर मोमेंट तुम्ही बघितलं तर गोलंदाज समोर उभा होता, चेंडूकडे संजय बघत होता आणि नॉनस्ट्राइक गेंडला तो धावत होता. अशा ठिकाणी छोटासा ऍक्सिडेंट झाला ग्राउंडवर. तर एकूण धावसंख्या बघतोय की या षटकाच्या अखेरीस आपल्याला बघायला मिळते ती 13 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होते, धावसंख्या 13. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत आलेली आहे. ज्या ठिकाणी आपण बघतोय मसाज सेंटर आहे त्या ठिकाणी आपण बघतोय हे सर्व आमचे दृष्टीहीन व्यक्तिमत्व, दृष्टीहीन टीम ज्यांच्यासाठी मदत आपण बघतोय की हरिदास शर्मा यांच्याकडून 5,000 रुपये, कृष्णा वांगणकर यांच्याकडून 2,000 रुपये, राजेश बारावकर यांनी 1,100 रुपये,
हर्षद कापसे 1000 रुपये आणि राजू नायडू 1000 रुपये आतापर्यंत ही मदत आलेली आहे. थँक्यू सो मच सर्वांचं. अजून तुम्ही मोठ्या प्रमाणात जी मदत करू शकता, गतवर्षी मला आठवत आहे की तब्बल 25,000ची मदत झाली होती या सर्व दृष्टीहीन टीमसाठी ज्यांनी सर्वांचं मसाज केलेलं आहे. सगळ्या अमाऊंट आपण बघतोय की आपण स्पर्धा जेव्हा संपन्न होईल, प्राइज डिस्ट्रीब्यूशन सुरू होईल, ही सगळी अमाऊंट आपण त्यांच्या सुपूर्द करणार आहोत. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. ओ पंच केलाय, गुड शॉट, काय चांगला फटका आहे. कंट्रोल बघा फटक्यामध्ये किती आहे. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावा होणार पूर्ण. संजय आय एम फिट नाव. 3 धावांचा प्रयत्न सुरू आहे, 3 धावा होणार पूर्ण. गुड रनिंग, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. कोण म्हणेल थोड्या वेळपूर्वी या खेळाडूचा ऍक्सिडेंट झाला होता, थोडीशी दुखापत झाली होती आणि ऍट द एज ऑफ 50 काय रनिंग आहे बघा बिटवीन द विकेट, संजय पाटील. त्याचबरोबर BSR होम्सचे सुद्धा आम्ही आभारी व्यक्त करतो. शांतीबाई पटेल आणि मेहुलबाई चावडा यांनी सुद्धा 1100 रुपयाची मदत केली आहे या अंध व्यक्तींसाठी. पुन्हा आता पंच, पण बरोबर खेळाडूच्या हातामध्ये चेंडू, डॉट बॉल. या सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे आभार, देणगीदारांचे आभार, त्यांनी मोठ्या प्रमाणात इथे आम्हाला मदत केली आहे त्या टीमसाठी, मसाज टीमसाठी. पुलचा फटका, वेसे टायमिंग होत नाही, एलिव्हेशन मिळत नाही आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते, तोपर्यंत मिळते ती एक धाव फलंदाज मच्छिंद्रला आणि धावसंख्येत होती ती भर, धावसंख्या 18 ऑन द बोर्ड. म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 20 धावा. बॉलिंग मार्गवर पुन्हा आता अवधूत, पूल करायचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाही अजिबात. फटका खूप लवकर ऑफर केला बॅटच्या करून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ओ अप्परकट, वीरेंद्र सेवकची आठवण झाली या फटक्यावर. सीमारेषा बाहेर जाईल चेंडू, चौकार, व्हॉट अ शॉट, 4 धावा. अरे राजा नाही, यहाँ पे संजय आहे, संजय पाटील नाम तो सुनाई होगा. अप्परकटचा अप्रतिम फटका दाखवला त्याने वीरेंद्र सेवक स्टाईल. ओ पुन्हा तोच प्रयत्न होता, अप्परकट खेळायचा होता आणि चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतलाय. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे पण नकार दिलाय. 22 इशारा पंचांचा, संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. धावसंख्येत भर होते, धावसंख्या बघते जी अंकी झाली ती 23 धावा. पाठलाग सुरू होतो 38 धावांचा, म्हणजेच अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्टील रिक्वायर 15. 12 चेंडू आणि 15 धावा. सर्व ऑफिशियलचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. स्पर्धेमध्ये आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत हेमंत तावडे, प्रसाद सहस्रबुद्धे आणि सुरेश सुगदरे यांनी मात्र खूप चांगली भूमिका पार पाडली. देर इज नो कॉन्ट्रोवर्सी इन द टुर्नामेंट, याचं पूर्ण क्रेडिट जात आहे ते आमच्या पंचांना. SR साऊंडच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली, अपद्धतीने संगीत ऐकायला मिळालं त्याबद्दल SR नाही, RM साऊंडचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. राज मात्रे थँक्यू सो मच, यांच्या पूर्ण टीमचे आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझी साथ दिली माझे समालोचक मित्र मयूर भोईर यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. ॲज अ स्कोर म्हणून विकास गुजर आणि त्याचबरोबर धीरज पाटील रथाज बंटी यांनी जबाबदारी पार पाडली, त्यांचासुद्धा आभार इथे व्यक्त करतो. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतला, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर, स्मार्टवॉच सुद्धा स्पर्धा तुम्ही बघितली, त्याबद्दल SMD स्पोर्ट्सचे भूषण पाटील यांचासुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. जास्त वेळ घेऊ नका, जास्त गॅप घेऊ नका, फिल्डिंग सुरू करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या, सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग टीम स्मॅशर्स अवधूत पाटील सहकार्य करा. बॅड लाईटचा इम्पॅक्ट होऊ शकतो बॅटिंगसाठी, त्यामुळे आपण जरा मॅच स्पीडअप करायची आहे. निहाल मडवी आणि हॅट्रिक बॉल असेल तो निहाल मडवीचा. मॅचमध्ये कम बॅक केले निहालने, गुड बॉलिंग. फुल टॉस आहे, ऑन साईड एक्झिक्यूट केल्या क्षेत्रातील जज करतोय. विकेट ड्रॉप, कॅच ड्रॉप. स्वप्न होतं निहालचं, इथे हॅट्रिक मी पूर्ण करेन. 3 धावांचा प्रयत्न सुरू आहे, 3 धावांचे पूर्ण होणार, 3 रन धावून पूर्ण केले आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळालं. मिलिन आणि गौरव थोडस खाली बसा ना, मिलिन गौरव थोडस दूर व्हा. 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत.
धाव संख्या 26 म्हणजे काय तर 12 धावांची अजूनही गरज आहे। 9 चेंडू 12 धावा काय मॅच रंगली आहे। अंतिम सामना केडीआर प्रीमियर लीगचा सीजन 5 चा एक्सलेंट मॅच। 9 चेंडू 12 निहाल मडवी चेंडू हवी मध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे। मिस टाइम फटका आहे। 2 धावांचा प्रयत्न निश्चित असेल आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होणार। दोन्ही संघांनी मात्र काय संघर्ष केलाय, काय फाइट दिले, काय झुंज दिली आहे। अप्रतिम खेळ सुरू आहे मैदानावर दोन्ही संघांचा। चेंडू शिल्लक आहे 8 करायचे त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी। 10 धावा 8 चेंडू 10 धावा। स्ट्राइक केलं मच्छिंद्र, एकटा नडलाय, एकटा भिडलाय ग्राउंडवर। ओ व्हाट अ शॉट, फटका बनवला, इम्प्रोवाइज केला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केलं फाईन लेग मध्ये चौकार। क्या बात है, क्या बैटिंग के लिए है निहाल विरुद्ध। निहाल ने 2 विकेट काढले, त्याचा उत्तर मच्छिंद्र देतो आहे ग्राउंड वर चौकार। 7 चेंडू 6 धावांची गरज आहे। चांगला कवर मध्ये फटका, गॅप खूप मोठा आहे, वैकेंट एरिया, सीमारेषा भारत जाईल, बैक टू बैक चौकार, गुड शॉट।